दापोली तालुक्याला पावसानं झोडपलं. दापोली तालुका संपूर्णतः जलमय झाल्याची दृश्य आपण पाहतोत. ही दृश्य आहेत जालगाव येथील विद्यानगर परिसरातील. ही दृश्य आपण पाहतो आहोत. दापोली तालुक्यात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला आणि संपूर्ण परिसर हा जलमय झालेला दिसतो आहे. जालगाव परिसरातील विद्यानगर भागात हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याची दृश्य आपण पाहतो आहोत. त्याचप्रमाणे जालगाव ग्रामपंचायतीच्या मागील सखल भागामध्ये सुद्धा घराघरात अंगणामध्ये पाणी तुंबल्याची आजची ही दृश्य आपण पाहतो आहोत. हे दृश्य आहे जालगाव ग्रामपंचायतीच्या मागील जी घरं आहेत या ठिकाणी सर्वत्र जलमय असं परिसर झालेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातील आपटी मार्गावरील दापोली मेडिकल कॉलेज समोर आत्ता आपण आहोत. ही दृश्य तेथील आहेत. पुन्हा तेच ते म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. प्रशासनानं यावर्षी येथील पुलाची उंची वाढवून नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची एकंदरीत पातळी, पाण्याचा प्रवाह आणि येथील पुलाची उंची यांचं व्यस्त प्रमाण झाल्यामुळे सर्व पैसे पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांची आहे. यापूर्वीही सुरुवातीच्या पावसामध्येच या पुलाच्या चुकीच्या भरावामुळे पाणी रस्त्यावर आल्याच्या बातम्या आपण प्रसारित केल्या होत्या, मात्र अजूनही प्रशासन जागं झालं नाही. येथे कुठलीही तात्पुरत्या स्वरूपाचीसुद्धा उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे येथील नागरिक आपला जीव धोक्यात घालून या पाण्यात उतरत आहेत. आपण पाहतो आहोत ती माऊली एका छोट्या मुलाला आपल्या घेऊन या पाण्यातून प्रवास करते आहे, पुढे सरकते आहे, जीव धोक्यात घातला आहे. कोणता मोठा अपघात होण्याची वेळ प्रशासन पाहत आहे का असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकंदरीतच दापोली तालुक्याला पावसानं झोडपलं आहे. कालपासूनच दाभोळ कोळथर या परिसरात जोरदार पाऊस झाला. दाभोळ परिसरात दरड कोसळली. कोळथर येथील कधी नव्हे तर देवालयात पाणी घुसलं. अशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर जलमय झाला. दापोली तालुक्यातील आजची सकाळची ही दृश्य आहेत. आपटी पुलावरील हे दृश्य आपण पाहतो आहोत. एकंदरीतच दापोली तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. विशेष प्रतिनिधींसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.